नेतृत्वते जहालते लोकमान्यते समृद्ध लेखनीची जयती मशालोते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणार। राव साठे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाज सुधारक। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्ही मिळवणारच अशी शिवगर्जना करणारे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक। नमस्कार, माझे नाव सुचित ज्ञानेश्वर अनुभवले अध्यक्ष माशा आणि माझ्या बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी विनंती। नेतृत्वते जहालते लोकमान्य होते समृद्ध लेखनीची जयती मशाल होते। परकीय बंदिवास शापित देश होता पण आग केसरीचा एक एक लेख होता। त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला। मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक हे भारतातील स्वातंत्र्य सेनानी महान नेते आणि राजकारणी होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांचे बालपण देखील येथेच गेले। लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती। टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत। स्वाभिमान उत्साह स्वराजनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा आत्मा किंवा जीव आहे आणि हा जिवंतपणा जेथे वसत आहे त्या ठिकाणी सुईच्या मागोमाग जसा दोरा असतो त्याप्रकारे सामाजिक सुधारणाही मागोमाग येत असतात अशी इतिहासाची साक्ष आहे असे लोकमान्य टिळक आग्रहपूर्वक सांगत असत। कोण कुठला हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी त्यात वाहून जाईल। आता एकच ध्येय स्वराज्य। खूप झाला योजना, खूप झाले विचार, आता मरा नाहीतर मारा, तसे जर असेल तर मग माराच, असे म्हणत ठिकाणी देशकार्य म्हणजेच देवकार्य हा विचार कित्येक लोकांमध्ये रुजवला आणि इंग्रजांना सोकी पळ करून सोडलं। म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले। ठिकाणी इंग्रज शासन विरुद्ध बंड पुकारले। मंडलेच्या तुरुंगात 6 वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीता आरस्य हा ग्रंथ लिहिला। देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांना एकत्र आणून राष्ट्रीय ध्वजी भावना निर्माण करण्यासाठी गणेश उत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केली। लोकांच्या कल्याणासाठी अनेक सामाजिक कार्ये केली। त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले। लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। लोकमान्य टिळकांनी आपली प्रखर बुद्धिमत्ता देशकार्यासाठी समर्पित केली। शिवाय लोकमान्य टिळकां इतके सातत्याने कोणत्याही व्यक्तीने स्वराज्याचे तत्व आतापर्यंत सांगितले नव्हते। लोकांनी आपला नेता म्हणून स्वीकार केल्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली। भारतीयांमधील राष्ट्रीय ध्वजी भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले। त्यांच्या अंत्ययात्रेसाठी 2 लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते। नेहरूंनी भारतातील एक तेजस्वी सूर्याचा अस्त झाला असे उद्गार काढले। असे हे महान व्यक्तिमत्व आपल्याला लाभले याचा मला फार अभिमान आहे। अशा या महान नेत्याला मी कोटी कोटी प्रणाम करून शेवटी एवढेच बोले, पदोपदी पसरून निकारे आपल्या जाती, पदोपदी पसरून निकारे आपल्या जाती, हो निया बेबान धावले भारत मातेसाठी, कधी न थांबले विश्रांती स्थव पाहिले न मागे, कधी न थांबले विश्रांती स्थव पाहिले न मागे, संघर्षातून मिळले स्वातंत्र्याचे धागे। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। धन्यवाद। तुकाराम भाऊराव साठे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाज सुधारक लोककवी आणि लेखक होते। त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते। साठे हे मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते। सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता। दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते।
संयुक्त महाराष्ट्र चळवळी देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत या साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालूबाई साठे हे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ 1.5 दिवस शाळेत शिकले. नंतर सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावांमुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी 1-2 लग्न केली. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे व दुसरी जयवंत साठे या होत. त्यांना 3 अपत्ये होती, मधुकर, शांता आणि शकुंतला. साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. 1961 राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार अण्णाभाऊ साठेंना मिळाला आहे. साठेंचा पोवाडा आणि लावणी अशा लोककथात्मक कथा शैलीच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले. साहित्य सम्राट, लोकशाही विचारवंत, समाज सुधारक अशा कितीतरी उपाधी धारण केलेले अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी आपण करतो. या दिवशी आपण त्यांना विनम्र अभिवादन करू. एवढे बोलून मी थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणार अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्यासमोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखलगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते. 1877 त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यांनी केसरी मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकांनी एकत्र यावे म्हणून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेश उत्सव सुरू केले. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी मंडळीच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय अशांततेचे जनक असे म्हटले आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ मावळला. अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. Friends, today I am going to tell you some important points about Lokmanya Tilak. Therefore, I request to all of you, you will keep silent and listen carefully. What I say, Lokmanya Tilak was born on 23rd July 1856 in Chikligaon at Ratnagiri district in Konkan. His father was Gangadhar Patwar and mother was Parvati Bai. He is a respected childhood. He is a very smart student in his school, in his life, he established after passing LKW. He is a not only social worker, but he is a also famous writer of Kesari and Marathas newspaper. He is declared British rule, thirst and independence is my right and I shall get it. Lokmanya Tilak spent 6 years in Mendet jail in Burma. Lokmanya Tilak write the great book of Gita Rahasya. He is started the festival of Ganesh and Shivaji Maharaj festival in people. He is dead in 1 August 1920. Thank you. Now I am not more speak. Jai Hind, Jai Bharat.
सामान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजी वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळका विषयी दोन शब्द सांगणार आहे, जे तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, अशी शिरोगर्जना करणारे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक गणित व संस्कृत या विषयात खूप हुशार होते. लोकमान्य टिळकांनी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. लोकांना एकत्रित आणण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव सुरू केले. मंडळेच्या तुरुंगात त्यांनी गीतालयस्य हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणत होते. लोकमान्य टिळकांनी आपले संपूर्ण जीवन देश सेवेसाठी घालवले. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. अशा या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.